हाईवा व दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकी चालक गंभीर जखमी। पैठण छत्रपती संभाजीनगर रोडवरील ढोकींजवळच्या देवगिरी हुलडा पार्टीजवळ हाईवा व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार रोजी दुपारी घडली आहे। सदर घटनेची मिळालेली माहिती अशी की पैठण तालुक्यातील ढोकीं परिसरात पैठणच्या दिशेने जात असलेल्या MH 20 BP 7749 क्रमांकाच्या दुचाकीची बिडकीन दिशेने येत असलेल्या हाईवा MH 40 CM 1670 क्रमांकाच्या ट्रक हाईवाची समोरासमोर जोरदार धडक झाली। या धडकेत दुचाकी चालक किशोर शिवाजी राठोड राणा कापूसवाडी तांडा हा 26 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला। जखमी अवस्थेतील तरुणाला ढोकीन येथील अत्यावश्यक रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घोडके यांना ढोकीन येथील दीपक विठ्ठल मुळे यांनी अपघाताची माहिती दिली। माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक लतीफ शेख यांच्यासह 160 रुग्णवाहिकेसह डॉक्टर घोडके यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमीला बेशुद्ध अवस्थेत 160 रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती डॉक्टर घोडके यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे।